राष्ट्रवादीकडून आणखी एक पुढचं पाऊल उचललं गेलंय. राष्ट्रवादीने नव्या मंत्रिमंडळाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. राष्ट्रवादीचे घोटाळ्यांवरून या मंत्रिमंडळावर आता टीका झालेली पाहायला मिळते. मंत्र्यांवरचे जे आरोप आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादीनं पोस्टरबाजी केली आहे आणि एनसीपीच्या ट्विटर हँडलवर या मंत्र्यांवर आरोपांचा अक्षरशः पाऊस पडलाय. मंत्र्यांवरच्या आरोपांचे हे पोस्टर्स एनसीपीकडून तयार केले गेलेत आणि सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. वादग्रस्त मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये आज झालाय. आजच्या शपथविधी दरम्यान त्यांच्यावरती आता एनसीपीनं हा आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय. आपण बघतोय उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांची यामध्ये पणी लागली. शंभूराज देसाई सुद्धा यामध्ये आहेत. जे जे काही आरोप यापूर्वी या सगळ्या नेत्यांवर झालेले आहेत त्या सगळ्या संदर्भातली काही वाक्य इथे लिहिलेली आहेत. काय नेमकं आरोप आहे हे सांगणारी वाक्य आहेत. दीपक केसरकरांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. बलात्कार पीडितेची थट्टा करण्याची असंवेदनशीलता, पीडितेनं याबाबत गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. हा जो आरोप दीपक केसरकरांवर आहे तो सुद्धा लिहिला गेलाय आणि हे सगळे पोस्टर्स प्रत्येक नेत्याचे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे